Oh,
राम कृष्ण Bye.
धन्य में जन्मालो दास बिटो बचे धरो पांडुरंगा करू धन्य में जन्म दास मानवी जीवनातली धन्यता व्यक्त करणारा भंग आहे विठ्ठल निर्याण काल हे प्रकरण आहे त्यात काय अभंग विनंती पाळत काय अभंग सालोवाला प्रकरणातले काय अभंग व्यभिचारी प्रकरणातले काय अभंग गोंगली प्रकरणात आहे पण काय अभंग नैमित्तिक आहे पण काय अभंग कलिमहात्म्य सांगणार आहे. उदाहरणार्थ तुकाराम महाराजांच्या खात्यात एक अभंग असा आहे, त्याला 31 कडवे आहेत पण ऐका कधीचे महिमा. आणि एक अभंग असा आहे, त्याला 101 कडवे आहेत 101 पण पांडुरंगा करू प्रथम नमन. असे जे अभंग आहेत त्यात काही अभंग दिसताना संतांचे आहेत पण वर्ण नाही संतांचे आहे.
उदाहरणार्थ ज्ञानसयाची द्वारी अभंग तुका म्हणायचा, वर्णन ज्ञानोबा म्हणायचं, ज्ञानियांचा राजा गुरु महाराव अभंग तुका म्हणायचा, वर्णन ज्ञानोबा म्हणायचं. पण एक अभंग साहेब पहिल्याच मालिकेतला, तुम्ही संकाधिक संत किंवा आता तुम्ही कृपावंत लेकुराचे, इथं हे जे अभंग आहेत हे संतांनी संतांची विनवणी करणारे. जसं काकडेच्या सात मालिकेमध्ये सात प्रकारचे अभंग आहेत. पहिली मालिका विनवणी आहे, सुंदर ते रूप पाहता लोचनी ते येग येग विठाबाई, वचनीचे काही ते पुण्यवंत व्हावे. मधले जे अभंग आहेत हे देवाने भक्तासाठी केलेली कामं सांगणारे. पण तिसरी जी मालिका आहे सुंदर ते ज्ञान ते नको ब्रह्मज्ञान, ही जी मालिका आहे काकड्याची, ही मालिका देवाच्या सगुण रूपाचं वर्णन करणारी आहे. पण उठा उठा प्रभा झाली ते तुझी हे निधळी, ही अभंग देवाची आळवणी आळवणी अशी अभंग आहे. तसं आज कीर्तनाला घेतलेला अभंग गाथ्यातील आहे, सर्वसामान्य वारकऱ्याच्या पाठात आहे, नित्य मात्र रात्री पाचवी मार्शाच्या भजनात म्हणणारा अभंग आहे. पण हा अभंग एकच शब्द दर्शवतो, धन्यता. बस. आणि धन्यता हा शब्द कसा आहे, धन्यता एक दोन मिनिटात पाहू आणि अभंगात घुसून देऊ. एखादी गोष्ट मिळाली ना, विहिरीला पाणी लागणार धन्य नाहीये, खोदावं लागणार, मुलगा होणार धन्य नाहीये, बायको मिळणार धन्य नाहीये, बंगला पुरा होणं धन्य नाहीये. पण अप्राप्त गोष्ट प्राप्त झाली, मिळतच नाही ते मिळाला येणार नाही, मिळत नाही मिळाला म्हणून धन्य आहे. तो अप्राप्त आहे, सहजासहजी मिळत नाही, पावला हा कागद आली तो न मिळणारी गोष्ट आहे. जगात न मिळणाऱ्या चारच गोष्टी आहेत, एक आयुष्यातलं वाया गेलेलं क्षण, दोन शरीराचे इंद्रिय, तीन आई वडील, आणि चार मोक्ष. आता मोक्ष म्हणताना आपण म्हणतो मिळतो, इतका सोपा नाही म्हणतो तो आपण, पण इतका सोपा नाही. कसा आहे तो, हे सातव्या अध्यायात एक ओवी आहे, येथे एकची लीला तरले ते सर्व भावे मज भजले. असं नाही ना उठला मोक्ष मिळाला असं नाही येते. मग काय नसं म्हणजे तो लय कट्टर वारकरी होता मग त्याला मरण चांगलं येईल असं नाही ते. त्याला एक नव्या अध्यात वही पाय किती सुंदर सातव्या अध्यात, काही एखाद्याचे वैकुंठ जावे. सरळ वाक्य समजा, अनेक हरणांचे कळप आहेत पण सगळे हरणांच्या नाभीत कस्तुरी नाही, सगळे हत्तींचे कळप आहेत पण सगळे हत्तींच्या मस्तकात मोती नाही, सगळे गायांचे कळप आहेत पण कपिला नाही, आणि सगळ्या कपिला आहेत पण कामधेनू नाही, आणि सगळे चांगलं झालंय पण कल्पतरू नाही, सगळे वारकरी आहेत पण वैष्णव नाही. वारकरी आहे गण लावतोय देवपूजा करतोय हर एक वारकरी आहे पण वैष्णव नाही. पुरावा त्याला, काही एखाद्याची नि वैकुंठात आली किंवा विरला ऐसा कोणी नाही असं नाही ते. चला पुढे, आता नर शरीर मिळतच नाही मिळालंय धन्य. पहिला भाग, एक तर ते मिळत नाही बस, दुसरं धन्य मिळतच नाही ते मिळालंय धन्य. पण पुढचं वाक्य ऐका, आता नरदेह मिळत नाही तो मिळालाय हा धन्य. पण पुढं ऐका, मिळाला नसता तर पाप होत, मिळाला नसता तर पाप होत, पण मिळून वापरायचं नाही कळलं म्हणजे महापाप आहे. वाक्य परत लिहून घ्या, एखादी गोष्ट नाही मिळाली तर ते पाप, पण मिळून वापरायची नाही कळली महापाप. पशु पक्षाला नरदेह मिळाला नाही पुरावा, पशु काय पाप पुण्य जाणते. परत वाक्य निघाय का, मला नर शरीर मिळालंय धन्य आहे, त्यातल्या त्यात वारकरी झालो म्हणून धन्य आहे. नुसतं जन्माला आलो तर त्याचा काय उपयोग, आग लागलेल्या आग लागलेल्या हरण्यातून हरणाला पळून जायला सांगायची काय गरज, ते पळून जाणारच ना आग लागली म्हणजे. आग लागलेल्या जंगलातून हरणाला पळून जायला सांगायची काय गरज आहे. पुढे आहे का, ज्या पराला मदत नाही त्याच्यावर भुंग्याला किती फोन करा, येणारच ना जिथं मध नाही तिथं भुंगा येणारच नाही ना, मग मन नसलेल्या फळावर भुंगे आले येणारच नाही ना, मदत नाही तर भुंगा येणारच नाही, तुमचा खिस्सा गरम नाही ना, तुम्हाला समाज मानू शकत नाही.
तुमचा खिस्सा गरम आहे ना, तुम्ही घरात आल्यावर तुम्ही नोकरीला आहे तोपर्यंतच घरात आले आले पाणी आहे, रिटायर झाले ना पाण्यात झोप. पाणी नाही मिळणार का? जंगलाला आग लागली का हरणं पळालीस? जंगलाला आग लागली का हरणं पळाली? फळांचा फुलांचा मध संपला फुलनी. तुमचा खिस्सा गरम झाला आणि अंगातली ताकद कमी झाली का घरातली माणसं दुश्मन झालीच, ती किती लाख असू द्या. बर ती तुमच्याच होत्यात असं नाही, ज्ञानेश्वरी पाठ असणाराच होत्यात. तुमचीच पोर बिघडली असं नाही, ते घडणारच. त्याला उत्तर पाहा किती सुंदर आहे. मिळत नाही मिळाला धन्य, वारकरी झालो धन्य. धनुष्य तुम्हाला जा बसा पटकन जिथं आले तिथं आता उशिरे येऊन दुसऱ्याला सारखा बरं झालं आल्या. मिळत नाही मिळाला धन्य. बस बस वारकरी झालो आहे धन्य धन्य. ज्यांच्या कृपेने झालो तेव्हा धन्य, फुकट नाही धन्य झालो. अनंत जन्मीचा सीन सासूचा दावा आयुष्यात किती वेळा करायचा?
एकदा बस मग आपल्याला सुद्धा जन्म किती वेळा मिळणार आहे? आता पटकन दुसरं उत्तर द्या. तुमची सासू मिली मिली तुमची सासू, तुम्ही म्हणाल चांगली बातमी आली मिली. चला तुमची सासू मिली तर पोरगी रडती आणि सुनही रडती, लावायला बोलायचं नाही, दोघी सारख्या रडत आहे. लबाड नाही बोलत आमुषया. पोरगी रडती मला कधीच आई मिळणार नाही म्हणून, आणि मुलगी रडती मुलगी रडती मला कधीच आई मिळणार नाही म्हणून, आणि सून रडती सुटले म्हणून. सासू रडतीचा भाव वेगळा आहे, दोघी रडतात पण दोघींचा भाव वेगळा आहे. मांजर आपल्या पिलाला सात घरं घेऊन फिरती पण दाता खाली धरती, पिलाला धक्का लागत नाही आणि उंदीर जगत नाही. दातोची पण उंदीर फाडतानाचा भाव वेगळा आहे आणि मांजर पिलून येतानाचा भाव वेगळा. गाई तोंडावरून पोराच्या हात फिरवते तो वासल्य भाव आहे, आणि तोच हात नावी फिरवतो त्याचा 50 रुपये भाव आहे. हा नाण्याचाही आहे, हा नाईचाही आहे, पण आईचा वासल्य नाण्याचा 50. भाव वेगळा आहे, किती सुंदर प्रमाणे पहा. भावे बिन देव न कळे ऐकणी. आता करंट लावून दिलाय तुम्हाला न शिकता. हा इथं 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 बस ते नियम कामचा आवाज दाबून टाका. इथं इथं या न शरीर मिळत नाही मिळालं धन्य, वारकरी झालो हे वारकरी झालो धन्य. आता त्याच्या पुढचं ऐका बरं का, संत भेटले धन्य. भेटतील का नाही पण भेटले म्हणून धन्य. धन्य का माझ्या मुखात देवाचं नाव आलं धन्य. संपला एवढे 5 धन्य आहेत. दुसरा मुद्दा कीर्तनाला सुरुवात झाली. कीर्तन ऐकणाऱ्याला सूचना, दरिद्रवाणी बसायचं नाही, तोंड सोडून मिळून द्यायचं नाही, दाढी पिढीला हात लावायचं नाही, डोक्या बिक्याला हात लावायचं नाही, इथं काही लय दिवस राहायचं नाही. आता याची काही गॅरंटी
राहिलेने हातात घेतलेला घास तोंडात गेला तर जेवला, आणि गावाला गेलेला त्याच गाडीत घरी आला तर आला. उगत चिंता करून मरायचं नाही, आणि काही चिंता करण्यासारखं राहिलं नाही. काय आपण ज्यांच्यासाठी कमावलंय ती अवलात काही लई सुईची नाही, त्याच्यामुळे लई येडेवाणी करायचं काही काम नाही. आपण बाण करून वाढायची, त्यांना टेप लावून खायची, मग काय उपयोग? आपण पाणी घालून दूध खायचं, त्यांना पाणी टाकून प्यायची, मग वासरून प्यायलेलं काय वाय? अहो तसं नाहीये महाराज, तासाच्या बाहेर पडलेलं बी कोळपायला तकलीफ करत, तासाच्या बाहेर पडलेलं बी कोळपायला तकलीफ करत. पुरावा आहे त्याला, अध्याय नंबर 9 ओवी नंबर 38 लिहून घ्यायचा, घरी गेल्या उचकीचा नंबर सगळं सांगतो का लबाड आहे. अध्याय नंबर 9 ओवी नंबर 38 मुडा होणी बीज काढले, निर्वाळी भूमी पेरले, ते सांडे विखुरी गेले ते काही. असं नाही चालत, कोणी उठायचं महापौरला पकवा शिकवा, कोणी उठायचं महापौरला कीर्तन शिकवा, बाबाची बेले कोणी उठायचं? नाही नाही नाही, तसं नाही आहे, तसं नाही येते, तसं नाही. त्याला तिळतीळ पुण्य साचा येतो बहुता जन्मी, असं कोणी नाही उठायचं. बाबा महापौरला पकवा शिकवा, पखवा द्या नाही माझा पोऱ्या, पखवा द्या व्हावा ही अपेक्षा कधी धरायची नाही. तो येडा होऊ शकतो, कीर्तनकारानं माझा पोऱ्या कीर्तनकार होईल ही अपेक्षा धरायची नाही. तो बँकचा मालक होऊ शकतो, असं जमणार नाही. जगात एकच माणूस आहे जे बापाला जमलं ते पोराला जमत, पुढारी. एवढा एकच माणूस आहे जगात, बाप जमला का पोऱ्या उठलाच, दुसऱ्याला नाही. तेवढा एकच माणूस राहिला अख्या जगात का दुसऱ्याला जमून द्यायचं नाही, नाही तर बाकी कुठं चालत नाही. ते त्याला पुरावे म्हणून सांगून ठेवतो. ए ओके निराय का, किती आंब्याला काही आल्या, सगळ्या रसा त्याला ऐक नाहीत. गात्यात इतका सुंदर शब्द आहे त्याला, मैराळीशी फळे ते चालणार नाही. असं आता फक्त मी बोलायचं, तुम्ही बोलायचं, चिंता बिंता काही करायची नाही, काही नाहीच तर काय करायचं नको पटलं तर हा म्हणा, नाही पटलं नाही म्हणा, नाही लाई उत्तर आहे, हा लाई उत्तर आहे. एखादा जर म्हणला महाराज आपल्याला तुमचं वाक्य पटलं नाही, मला अभ्यास कमी असल्यामुळे आज उत्तर देताना आले, महिन्याने देईन पुस्तकं उलटे बालटे करून देईल, पण द्या. पण ते भामतेवाणी कीर्तन ऐकायचं, आम्ही रामायण सांगत बसायचं, तुम्ही सुना जाळीत राहायच्या. आम्ही रामायण रंगून रंगून सांगायचं, तुम्ही उचल सुनता की काय उपयोग आहे त्याचा, आम्ही सांगतच राहायचं. तसं नाही, एक वाक्य झालं तेव्हा, ज्ञानेश्वरी वाचायचा ग्रंथ नाहीये, ज्ञानेश्वरी मननाचा विषय. ज्ञानेश्वरी वाचायचे नाही, ज्ञानेश्वरी पारायण करून काय करणार, तीनच्या आपण दोन नाश्तेकरण करा पाराय. ज्ञानेश्वरी पाठ करायचा विषय नाही, ज्ञानेश्वरी हा मननाचा विषय. एक वावी वाचायची ती याला जुळवली. खिलारी बैलाचा जोर, पाभार नवी, साड नव, नळ्या नव्या, मुसके नवे, पाभार नवी, पहरणाची कमराची वतीच उपन्न नव, फक्त बी नाही. बैल बशी असलं तरी चालल, उपर्ण थोडं फाटका असलं तरी चालल, मुसक बैलाला येता कधी नसलं तरी, पण काय पाहिजे? बी पाहिजे. मग बी जर पेरलं बरं, पेरणाऱ्याला चार गोष्टीची अक्कल पाहिजे. बैल तासात पाहिजे, मूठ सोडायची अक्कल पाहिजे, पहिली संपत आल्यावर दुसरी भरून घेतली पाहिजे, तर पुढे भान दे दिसलं पाहिजे ना का दुसऱ्याचं निम.
पेरणारला चार गोष्टी देणार बाय. बरं दुसरी गोष्ट ही झाली पेरणारा जाकल, त्याला जमीन नाही तशीच पाहिजे. सुंदर बारव्या त्यात का खडकी जैसे वर्षले का आगी माझी पेरले. खडकावर पेरून काय फायदा, आणि बाजून पेरलेलं बी कधी उतरत, वावर इकलं तरी उतरायचं. पाठ करून पार मारत नाही. मेमरी कार्ड आणि पेन ड्राइव्ह तयार केला का बाबा झाला. अजूनही झालं ते त्याला घासावाच लागत. अशी बोगस गिरी नाही चालत. नाही तुम्ही काय झालं, लोकांना असं वाटतं का परमार्थ एकदम सोपा आहे, आणि खरंच सोपा आहे, पण जाणत्याला आहे नेणत्याला नाही. फायनल आता फक्त फटाफट तुम्ही बोलायचं, मी बोलायचं, दोघांनी मिळून करायचं कीर्तन. अभंगाला झाली सुरुवात. चिंता बिंता काही करायचं नाही, काही जगात खरं राहिलं नाही. अरे फक्त आता मी बोलायचं, तुम्ही बोलायचं, दोघांनी मिळून करायचं कीर्तन. अभंग तुकाराम महाराजांचा कडवीचार धन्यता व्यक्त करणारा, धन्यता शब्द संपलाय. चिंता बिंत काही करायची नाही. किती कमवा कपाळाला रुपयाच. आणि कवाय झोपा, कवाय उठा, दहा साडेआठलाच, तेव्हा चिंता करायची नाही. आज गायकवादक गुणीजन मंडपाले माईक सिस्टीमाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये कैलासवासी विकाजी चंदर नाटे यांच्या प्रथम श्रद्धाच्या त्यांच्या वाटी वळ विमलबाई विकाजी नाटे, कमलाकर विकाजी नाटे, सौ शैला कमलाकर नाटे, गंगाधर चंदर नाटे, गोपाळ विमाजी नाटे, धोंडबाई बाळू गोवर्धने, सोन्याबाई शिवराम धोंगडे, मीराबाई सुनील धोंगडे, शकुंतला भाऊराव राव. कार्यक्रमाचे आयोजक संयोजक नाटे पाटील परिवार, गायकवादक गुणीजन उपसरपंच त्यांच्या पत्नी पोलीस पाटील, गायकवाणी सगळ्यांच्या वतीनं चाललेल्या आजच्या ह्या पुण्यस्वर्णाच्या कीर्तनाला सुरुवात. पुण्यस्वर्णाच्या कीर्तनाला सुरुवात झाली. फक्त पटापटा तुम्ही बोलायचं, श्राद्ध म्हणजे काय, घालायचं किंवा नाही, मरावं कधी, कसं मरावं, करावं कधी, मरावं, मरावं कसं सांगून ठेवतो, कसं मरावं सांगून ठेवतो, तुम्हाला मरून दाखवतो, वर नेऊन घालतो, खाली आणून सोडून देतो, मग सोडून देतो. आता फक्त बोलत जायचं, तुम्हाला मरून नाही दाखवतो, स्वर्गात नेऊनही घालतो, आणि परत खाली आणतो. फक्त फटाफटा बोलायचा, पहिला म्हणत पटकन उतर द्या, उपास करावा किंवा नाही हा म्हणा नाही म्हणा, हे काय पुस्तकातलं आहे. तुम्ही हा म्हणा नाही तर नाही म्हणा, नाही नाही उत्तर आहे, हाला उत्तर आहे, उपास करावा किंवा नाही. ऐका उत्तर आता. जी स्त्री शरीरानं कमकुवत आहे तिने उपास करू नये. दोन, जी स्त्री आजारी आहे तिने उपास करू नये. आणि तीन, जिला शारीरिक कष्ट जास्त आहे तिने उपास करू नये. का तुम्ही म्हणाल उपास, हे तुम्ही म्हणाल उपास. तिसरा अध्याय, तुम्ही शरीरा न पिडावे आणि तुम्ही व्रत नियम न करावे. जर आतला देव उपाशी मरत असत तर बाहेर आरती करून काय करायचं, देव राहिला कुठे. देव राहिला कुठे पुरावा. मी वय नवा अध्याय, मी वैकुंठी नसे, एक वेळ भानुबिंबाई नसे, मग मी कुठे असे. गळ्यात माल, मुखात नाम, कंठात प्रेम, त्याच्या हृदयात मी असे. पुरावा नवा अध्याय, कैसा हृदयामध्ये मी, सर्व सुखाचा. मग देव राहिला कुठे हृदयात. तुम्ही उपास करला का, त्या याला याला पाणी बांधायचं नाही, भाकर घालायची. याच्यातला देव जर उपाशी आहे तर बाहेरचा देव तुम्हाला भेटल का. याला पान लागली पाणी द्या, जेवण लागलं. हा जे जी शेतकरीची बाई आहे, शेतकरीच्या बाईने उपास करायचा नाही. कष्ट आहेत आपल्याला, तीन तीन मुळे उसाचे तोडायचे, चार चार वजे घास कापायचंय, तीन तीन मशीनचं दूध काढायचे. हा ज्याच्या बायकोला काही काम नाही तिने करू दे उपास. तिथं शिर वागटायचे तिकडून सुच, तिला झोपायच्या गोळ्या, उठायच्या गोळ्या, गोळ्या दिले तर तिचे डोळे दाखवते, नाही ते डोळे वाशायला जाते. तिला गोळे झोपायचे गोळ्या, जिथं भोग आहे तिथंच रोग आहे, जिथं भोग नाही तिथं काय रोग आले. जिथं भोग आहे तिथं रोग आहे. ही श्रीमंतांच्याच घरात रोग पुसले, गरीबाला काय झालंय. हे रस्त्याच्या कडेला भिकारी वाढत आहे, कुत्र्याची कळवण झाली तर उठालं, कुत्रे एंटू लावला तरी उठला नाही घरी. इथं मांजरानं उडी मारली बंगल्यात, उठला उघडा फम फमला आणून बाहेर काय कोण नाही. यांची शेतकऱ्याची बाई दहा मुळ्या दूध, दहा मुळ्या उसाच्या तोडी ती, तीन तीन मशीनचं दूध काढली, सर्दी होईल ना तिला. याची बायको लिपट्यानं वर जाते, लिपट्यानं खाली मांक्यात गॅप, डोळ्याला अंधार येत. अगं तू जगती तरी का आला, तर त्यालाही मोकळं करी ना, तोही गुंतून थोडा त्यालाही दुसरी करता येईन, तुही उलथान काय करतो.
का आला ना महिना लागला ना उद्या बसत तुमचा आले गुरुवार झाली साधू नवरा मेला बिन भाकरीचा पार्वतीने गुरुवार केला शंकर पिऊन आला काय उद्या झाला पार्वती जातान का उठलाय दुर्गे दुर्गे ढारी आज तुझी संसारी शंकर आला काळ्या पिशीत मतान घेऊन दोन चार कुत्री त्याच्या माग पिशीत नेली कुत्री आले ना गुरुवार चार दिवस झाले सासऱ्याला आंघोळ नाही त्याच्या बगलात कुचड्या झाल्या इकडे पाहुण्याचा माग काय झालंय महाराज लोक फक्त कडक कपडे घालून निंडायला लागल्यात बायका चपला घालून चपात्या करायला लागल्यात नाही तर जग सुधारलंच नाही तुमचं काय मत आहे आज काय किती सुधर ते अजून तोंडाला खातात खायची जागा बनला ना आणि किती सुधर ते डोळे झाकूनच झोपत आहे कसरी म्हणते डोळे वाचून झोपत काय नाही महाराज घरावरची कौलं गेली स्लॅब आला सारवायची जागा गेली फरशी आली कडप्पा आलाय किचन गॅस चूल गेली गॅस आलाय चपातीला पोळी म्हणते बस एवढाच फरक झालाय पण गव्हाचीच चपाती बाजरीची कधी नाही काय नाही महाराज लोक फक्त कडक कपडे घालायला लागल्यात प्रतिष्ठा म्हणून जगायला लागल्यात नाही तर घरांमधून लोक पुरी संपल्यात काय म्हणते तुम्ही गरज राहिली नाही गरज राहिली नाही जमिनीला बाजार वाढले तर वादी झाली बाई नन प्रतिवादी झालाय भाऊ कोणला सुत्रिता सुत्रिता कोणला बहीण भावाच्या विरुद्ध तारखीचा मी या दोन चार वर्षात बायांनी तर असा कार्यक्रम केलाय लग्नामध्ये कोणाच्या माग उभं राहणारा मामाच बदलावलाय आता एक नवीन मामाची औलाद आली कुठून गुरु मामा कुठून पैदा झाला का गो मामा हा भांगळा करून हल्ला पाहिजे कुठून आला का गो गुरु मामा सख्या भावाशी बोला ना गुरु माझी कोणी ती कुठून पैदा केली तुम्ही ती गुरु मामा एक वाक्य सांगा पाहिला म्हणलं ए भाच्याच्या माग उभा राहिला फाटक्या कपड्यातला मामा शोभतो काय मध्ये तुमचं त्याचा शर्ट फाटलं फाटू द्या ना काय फरक पडतो शर्ट फाटू द्या दाढी वाढू द्या त्याच्या पायात चप्पल नसू द्या पण भाच्याच्या उभा राहिला तो शोभूनच दिसतो आणि ते लग्नही शोभून दिसत उगाच आपले पैसे मिळाला म्हणजे काही करीत राहायची येण्यावानी आणि मग तो येऊन गेला ना हाय यायचा बंद झाला दुसऱ्या लग्नाला तिसरा मामा उठवला मांडलेला मामा उठवला गुरु मामा मारला काही नवीन आणत्या तो बरं पैदा होते मामा मिळत्या तो झाला गुरु मामा काय आता गुरु मामा हे मामा मी आज दुपारी त्याला सांगू नका भाऊ मारला तू बाबा सांगितलं मामा काय मामे अहो महाराज रक्ताच ते रक्ताच काय म्हणते तुमचं तुम्ही किती मोठे व्हा महाराज रक्ताचे नाते ते रक्ताचे आणि पाय आपण सांगतो कीर्तनात हे इंद्रिकाचं कीर्तन आहे आपलं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकायचं नाही महाराज उल सुद्या मरून महाराज कीर्तन संपल्यावर का मरण गंज बोई तुमचा मुलगा म्हणून ऐकायचं एक आणि तुमचा मित्र म्हणून ऐकायचे एक कोणाशी दुश्मनी करा भावांशी दुश्मनी करी जाऊ नका प्रसंगाला भाऊचे हे झालं ठेवायचे बाकीचं जेव्हा काय लबाड जग आहे काय म्हणणार बाकीचं जे लबाड आहे ते सगळं जग लबाडाचे काय म्हणे तुम्ही फक्त दिलं घेतलं तर जे घेणे तर जगाला काय घेणे पण भाऊतो उद्या तुमच्यावर कोणता प्रसंग आहे उद्या महिला मंडळ गुरु मामा येईन का मामा मामाजी प्रसंग जाऊ दे नाही पण त्याच्या डोळ्याची कडतरी ओली होईल परिस्थिती नाही पैसे नसू द्या विचार तो दरवाज्यात येऊन तरी जाईल हे बाकीच्यांना काय घेणे काही गेलं नाही भुईमुगाच्या शंका दाण आहे तर त्याचा मुक्काम पोते ते दाण निघून गेला का त्याचा मुक्काम चुली ते काय घेणे हा भ्रम आहे आज 99% जनता कशा दे आपल्याला वाटतं आम्हाला लई मित्र आहेत 5 वाजता लई फोन कर द्या पागल आहे तू त्या मित्राला पाजू नको ते मौतीला सुद्धा येणार नाही जन हे सुख चालू आहे म्हणून 5 वाजता मित्र आहे
भोपळे चालू आहे ना भोपळे, आज किती आहे मित्र काहीच आहे तो कुठं बसायचं संध्याकाळी म्हणून विचारितोय भोपळे वार जाऊ दे मला. काही घेणं नाही, चिंता करायची नाही, तुम्ही बोलायचं मी बोलायचं दोघांनी म्हणून करायचं कीर्तन, कीर्तनाला झाली सुरुवात, फटाफट बोलायचं. आता मी तू पुढे कष्ट करणाऱ्या बाईना उपास करायचे फायनल. तुम्हाला काय आला पहिलाच गुरुवारी, आता उद्यापासून लागला मार्शी. पुरुष मंडळीने उत्तर द्यायचं पटकन, माणसं मराव किंवा नाही, हा मला नाही मान मराव, बरं नाही म्हणले तरी मारणारच आहे, हा म्हणलं तरी मारणारच आहे, म्हणजे मरावा लागणार आहे. पुरावा दुसरा अध्याय, उपजे ते नासे, नासले पुनरपि दिसे, हे गट्टी काय यंत्र दिसे. फायनल झालं बरं का आता, आता कधी मारावा घ्यायला. आता प्रत्येकाचं उत्तर मरावाच मरावाच लागेल, आता कधी मारावं घ्या लिहून. एक, माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा. दोन, शुक्ल पक्ष असावं. तीन, उत्तर आयन असावं. चार, मरताना इंद्रिय टवटवीत असावी. पाच, शरीराचं तापमान समान असावं. आणि सहा, माणसाचा जठराग्नी प्रदीप्त असावा. अशी बोगसगिरी चालत नाही. पुरावा अध्याय नंबर 8, श्लोक नंबर 24 आणि त्याच्यावर 14. आता 21 तारखेपर्यंत आता आयन. एक, माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा. दोन, शुक्ल पक्ष असावं. तीन, उत्तर आयन असावं. आता कोणता आयन? आता दक्षिण आयन. अजून 21 तारखेपर्यंत दक्षिण आयन. 21 ला आता उत्तर आयन लागेल. 21 तारीख पासून मरणाऱ्यांची संख्या कमी. दिवाळीच्या काळातला सपाटा होत होतो. येई गेला का येईन, राहिली येईन भाऊ गेला, दिवाळी नाहीच. आता ऐका, माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा. दोन, शुक्ल पक्ष असावं. तीन, उत्तरायण असावं. चार, मरताना इंद्रिय टवटवीत असावा. पाच, माणसाचा जठराग्नी प्रदीप्त असावा. झाल्या अटी. मग एकानं मला कीर्तनात उभं राहून विचारलं, जर ह्या 6 अटीमध्ये माणूस मेला तर त्याला मोक्ष किंवा वैकुंठाला जातो, तो भाग सोडा. मग हे मध्येच मेले हे कशी? ही गाडी खाली गेली, गाडीनं उडवली, कॅनल मध्ये गेली, वायर हातात धरून गेली, फाशी घेऊन गेले, औषध घेऊन गेले, हे कसे? हे कर्माचे आहेत. इथं काय तुम्ही त्याला डोकं नाही लावायचं. तुला माहित होतं ना आपली चुरून लाईट गेले, कशाला वायरला हात लावायचं? हे असं नाही, ते तुमचे मरण कसे नाही, कर्मन. त्याला का त्यातले मरण नाही, ते ज्ञानेश्वरीतले मरण नाही. तुम्हाला काय सासूरवास होता तुला मरून घ्यायला? काय सुनाला सासूरवास आहे फाता सध्या मरून घ्यायला? एक वाक्य सांगा माहिती म्हणत, सासूरवास शब्दच नाही आहे सध्या. ज्यांना खरा सासूरवास येते शब्द बोला ना. खरा सासूरवास या 10-5 वर्षात गाड्यांना नाही. खरा त्या बिचाऱ्याला बॉम्ब लावलं ती म्हणजे दावाला विडे बाई काही कर. 50% जागा बायांना दिल्या, पदांवर बाया नेऊन दिल्या, म्हणून गड्यांची अक्कल बंद झाली, गडी डोकंच बंद झालं त्यांचं. तिनं काय झालं का म्हणायचं, मी गट स्फोट गेले बाई, मी कपडे धुतो बाई. काय तुम्हाला सासूरवास आहे? काय सासूरवास आहे? काय सासूरवास आला? हे बघ ते लबाड आहे. अरे 10 वर्षापूर्वी पुरीचं लग्न झालं, पुरीच्या पुरगी जर नवरी तर घरी चालली तर पुरीची आई म्हणत होती, हे बघ कष्ट करायचे आणि पोटभर खायचं, तक्रार आली तर तू येईन मी. आता 5-6 वर्षापासून आई सांगते एखादा महिना पाय, सगळ्यांचा अंदाज घे, नाही तर पाहुणा इकडे घेऊन ये, त्याला आपण टपरी टाकून देऊ. पाहुण्याला कांद्याला पाणी भरील, तरी पाहुणा फोड भरील, पण तो कष्ट करायचे नाही. 50% पुरींच्या संसाराचं वाटोळं तिच्या आईने केलं, ध्यानात ठेवा. हे दिसते अशा बघते नाही खोलीच्या. पुरीचा फोन आला, चालली थोबाडवाशी काम नाही का तुला, काही मर ना वावरात उलत ना. जर आजपासून पुरीच्या घरी डोकं लावलं तू कशावर येऊन घे, पुढची दिवाळी खात नाही येऊन घे. नाही तर मला शिव्या भया कोणाला काय तुम्ही आला, मग तर दुपारच मिली तू. आज तू एक तर मला शिवी देऊन तर पाय प्रयोग कर, नेहमीच तू विनोदाचा भाग सोडा. हे तुम्ही सगळं बदलू शकता, प्रारब्ध बदलू शकत नाही. काय मध्ये तुम्ही बदलाल का? मग तुमच्या मुलीच्या प्रारब्धात असेल ते घडल, त्यात काय एवढं विशेष आहे?
कोणत्या राजाला वाटलं होतं का माझी मुलगी वनवासाला येईल, पण वाटलं जनकाची पोरगी वनवासाला गेलीच ना, काय जनकाला वाटलं होतं का माझी पोरगी आजच्या राजानं बिचाऱ्यानं मुलगी सांभाळली, स्वयंवर मांडून मुलगी रामाला दिली, पण बिचाऱ्याने जमिनीवर पाय ठेवला नव्हता, ती कुठं गेली 14 वर्ष वनवासाला? काय तुम्हाला रोग आहे, नीट वाक्य आहे का, प्रारंभ बदलाल का तुम्ही? आणि उद्या तुमच्या मुलीने नवऱ्याचे घरी कष्ट केलं नाही, स्टेट कमावली काय वाटून देणार नाही तुम्ही, वाटून देणार नाही? मग तुमच्या मुलीनं थोडेफार कष्ट केलं ना, अडचण आली कुठं? महाराज लोकांची प्रवृत्ती इतकी हलकड झाली, मुलीला पाय लपावणे आले, फायनल झालं जवळजवळ, त्याला विचारलं का फायनल, तो म्हणला मुलगी द्यायला हरकत नाही त्या घरात हो, पण त्या पोराला 3 भाऊ येऊ, पण तुला पूर किती घालणार यायची का एकल द्यायची, एकल द्यायची, पण जावायाला भाऊ नसावा इतके विचार खाली आले, आलेत का नाही मला? इतकी पातळी खाली गेली हो लोक, नाही तो एकटा पाहिजे, किती हलकट विचार आहे. अरे जुना धोत्रावाला म्हातारा होता, अय 100 म्हशी पाळीत होता, 3 महिने भाताची लागवड करीत होता, भाताच्या थप्प्या वट्ट्यावर पडेल होत्या, 15 म्हशी वट्ट्याच्या खाली होत्या, घर कावलाच होतं, माणसं म्हणायचे घरात जाऊ द्या, माणसं गरीब आहेत पण दारात लक्ष्मी आहे, देऊन टाका मुली. अरे 15 म्हशी आहे त्याच्या दारात, 4 बैल आहे, देऊन टाका पोरगी. आता पोरींच्या बापी इतके हुशार झाले, शेतकरी नको शेती पाहिजे, या बापाची पेंड आहे, शेतकरी नको. वाक्य ऐकलं का नाही, शेतकरी नको शेती पाहिजे, शेतकरी नको वर्गा, शेतकरी नको पण शेती प्रारब्ध आहे. ऐका एका वाक्यात उत्तर, प्रारब्ध पाय लागलं तर अहिलं तरली, नजर टाकली तर शबरी तरली, नाव घेतलं तर दगड तरली, त्याचा बाप पुत्र शोकाने मेला, काय प्रारब्ध आहे? पाय लागलं अहिलं तरली, नजर टाकली शबरी तरली, नाव घेतलं दगड तरली, रामाचा बाप पुत्र शोकाने मेला, आणि जटायू नावाचा पक्षी रामाच्या मांडीवर मेला. तुम्ही काय प्रारब्ध घेऊन, तुम्ही काय प्रारब्ध घेऊन, आणि लोकांनी म्हणलं मा वाईट कारण, मा वाईट काय रोज, 6 मुलं आईला झाली, महिला मंडळ 6 मुलं आईला झाली, ए 6 मुलं आईला झाली, पण एकही पोरगा आईच्या स्थानातलं दूध प्यायला नाही, हात मधला 8वा उलटा दूध तुपलीत बसून दुसरी का दूध प्यायला गेला, आणि एकही भाऊ 1 तासाच्या पुढे जागला नाही, सख्या मामाने 6 पोरं आपटली. काय होत तिथं, काय होत तिथं, प्रारब्ध. आणि 8वा जन्माला आला, दूध प्यायला दुसरीकडे गेला, तो 125 वर्ष राहिला, कृष्णाचा अवतार 125 वर्ष, आणि त्याचे 6 भाऊ 1-1 तासात मेले. प्रारब्ध आहे, तुम्ही आपलं काही करीत बसायचं, माया पोरीला दुःख नको, माया पोरीला सुख नको, काय पाहिजे तुम्हाला, पाहिजे काय? पुरीनं शेण भरायचं नाही, पुरीनं भांडे घासायचं नाही, मी तुमची मुलगी करून न्यायची कशाला बोल, नक्की मॉडेल दाखवायचं का दारात उभं करून? म्हणून पोर सोर ध्यान ठेवा, पोरी बायको कधी करायचे नाही, कधीच करायचं, फुकाट मिळाली तरी करायचं, मिळाला असतो. गोरी बायको गेली म्हणजे ते करून करायचं काय, उन्हात नेवा तर लाल पडती, लाईट गेली तर फॅन खाली उडी हाणती, का होती बायको सावळी पाहिजे, वांगे लावाया झालं, तीन चिंगळ्या निवडाया झालं. ज्यांनी ज्यांनी नाही बऱ्या बायका केल्या, त्यांच्या बायका निघून गेल्या, मग ते दिंडीत आमच्या बोकांडे आले, वळवंटापासून महत्वा लोक बाह्य रंगाच्या नादी लागलेत मला, परमार्थ हा जसा अंतरंगाचा आहे तसा संसार सुद्धा अंतरंगाचा आहे. काय करते यांना, एक मराव किंवा नाही, मग तुम्ही म्हणाले मधीच मरित आहे, कशी मरत आहे, 17वा अध्याय, झाड जाणीचे फुले, मानस जाणीचे फुले, आणि भोगे जाणीचे केले कर्म पूर्वजन्मीचे. तुम्ही डोकं लावायचं नाही, तुम्हाला जसं मारायचं तसं मारा, बंद पडेल गाडी खाली गेला, तू कोण सांगितलं तुला, गाडी उभी होती चांगली, तुला हा पिऊन त्या गाडी खाली गेला, आणि माणसं म्हणजे नशिबाचा भाऊ, गाडी खाली, हे हातानं मरणं आहे, फाशी घेणं, औषध पिणं, गाडी खाली जाणं, हे रीत मरणं, हे फाशी, हे कर्माचं फळ आहे, हे तुम्हाला शास्त्रात बसत, शास्त्राचे मरणं 7, 1 दिवसा झालेला असावा, 2 शुक्लपक्ष असावं, 3 उत्तरायण असावं, 4 मरताना इंद्रिय टवटवीत असावा, आणि माणूस खाता खाता मारावा, खात राहा,
खातरा खाता खाता मारा खातरा है जी माणसं तिकाई माणसं तीन तीन महिने अन्न पाणी सोडू द्या मी लेते मग दूध द्यायचं मारायचं टायमाला आयुष्यभर 90 मारायचं टायमाला दूध आणि दूध परत फिरलं का मिटलं आता हे जे मिटलं पुरावा इतका सुंदर आहे मारा त्याला पुरावा जरा नीट आहे का पुरावे जरा बारीक आहे का प्रारब्धाच्या पुढे तुम्हाला जाता येत नाही पण कर्म जर सात्विक असेल तर प्रारब्ध सुद्धा बदलवता येते तुम्ही आयुष्यभर लग्न काळ बदललाय 10 वर्षापूर्वी पोराचं लगीन जमायचं तर पिक अप भरमांस पुरगी पास जात होती आता 2000च्या स्कूटी हो पोराची आई पोराचा बाप वाडा मेला भाऊ म्हणतो वारली 2000 ते बी जेवताना म्हणतात आम्ही आलतो कोण म्हणणार का आपलं सुतावं लागे पोत म्हणणार तो कोण बोंग्या होईल बोंग्या पुरीचा बाप म्हणला तुम्ही म्हणणं का ती पळून गेली ती कालच आणि सापडून काव द्या ती नवरी संघ कलवरी होऊन गेली का नवरी आली पण कलवरी आलीच नाही कालच आणली काय नाही राहिलं मारा फक्त कडक कपडे घालून लोक भारी ती दारू पेटत आणि पांढरी केस काळी करतात नाही तर काय सुधारणार लोक निम्म्या बाया शनीतील कीर्तनात आता निम्म्या का सासरेशी बोलती नाही आणि निम्म्या शनीतील का त्यांना स्वतःला नातवाला हात लावायचा अधिकार नाही आत्ता आत्ता मग कोणत्या आईला मी नातू अंगावर घ्यावा असं वाटलं नाही कोणत्या आईला वाटलं मी त्याला झोका देऊ नये असं वाटलं नाही कोणत्या आईला वाटलं नाही मी त्याला झोळी टाकून गाणं म्हणू नये माझ त्या आईला जर नातू एकच पोरग ऐकून वायलाय तुम्ही रामायण आणि भागवत सांगता कोणला भागवत सांगणारा ती सुन गेली तुम्ही नाही नाही माझं तर प्रमाण किती सुंदर आहे तू का म्हणे अंगे आम्ही तरीच
सहन करण्याची ताकद पाहिजे. काही लोक औषध पिऊन मेली नाही, वाचली ती थडथडी नाही, काही त्यांना पाहून मेली, काही घेतलं औषध मेली नाही, काही थंड नाही. आता मरण कसं येतं, सहा आधी सांगितल्या. आता मरायचं कसं, तुम्हाला मरून दाखवतो, वर नेऊन घालतो, खाली आणून सोडतो, मग अभंगात घुसी. आता कसं मरायचं ऐका. शरीर थकलं, शरीर थकलं, डोळ्याची ताकद कमी झाली, पायाची ताकद कमी झाली, ऐकायला येत नाही, डोळ्यानं दिसत नाही, म्हातारा खाटावर एकदम पडलाय, खात पीत बोलत जात, खात पीत नाही, फक्त त्याच्या दोन गोष्टी चालू आहेत. एक 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 नाक आणि दोन इथं धडधड होती, हालत इथं, या दोन गोष्टी चालू आहेत, नाही तर म्हातारा जवळजवळ पडलाय. म्हाताऱ्या बाया भेटायला गेल्या का काही बाया प्रेम माणसाच्या पायाजवळ बसत. एक म्हातारी पायाला हात लावती, आता गार पडायला, आता जवळजवळ ऐकलं पहिलं वाक्य बर. दुसरी म्हातारी नाक पाहती, कल्लाय का माता जवळजवळ मिटलं. आणि खरंय प्रत्येक माणसानं सकाळी उठल्यावर आपल्या नाकाचा शेंडा पावा, म्हणजे आठवडाभर मिळवणे. नाकाचा शेंडा जर काढला तर 7 दिवसांनी माणूस मरतो. आणि तुम्हाला पाहायचं असलं तर मी पाहतो तसं पाहायचं, आरशात नाही पाहायचा. आणि गंध बिन लावणारी लोक ध्यानात ठेवा, इकडे कोणी इकडे गंध नाही लावायची. अष्टगंध बुक्का लावणारी मंडळी ध्यानात ठेवा. भुवयांच्या दोन्ही मध्यभागी खड्डा आहे, भुवयांच्या दोन्ही मध्यभागी खड्डा आहे, या खड्ड्याला भुरकुटी म्हणतात. अष्टगंधाचा आणि बुक्क्याचा टिपका इथं असावा, बाकी तुम्ही कुणीकडे गंध सोडा, तुम्हाला लोक बाबा म्हणावं म्हणून कुणीकडे सोडा. हात जाईन तिकडे लावा, हात जाईन तिकडे जावा, हात जाईन तिकडे जावा. पण शास्त्राने गंध 12 ठिकाणी लावा, शास्त्राने गंध 12 ठिकाणी लावा, पण इथं गंधाचा टिपका असावा. ही भुरकुटी आहे आणि ह्या नाकाच्या शेंड्याचं सरळ शेत फक्त मी पाहतो असं पाहिजे. तुम्हाला जमलं तर पा, नुसतं असं पाहिजे. नाकाचा शेंडा दिसला नाही 7 दिवस मोजायचे. ऐका आता, आता तो म्हातारा पडून राहिलाय. मग दुसरी म्हातारी म्हणती नाकाचा शेंडा सुद्धा काढला, एक म्हणती पाय सुद्धा गार पडायला लागले. मग दुसरा म्हणतो बा आता सलाईनं बिलाईनं देण्यात काही मजा नाही, आता जेवढ्या कागदानं साय घ्यायच्या तेवढ्या घ्या. आणि आता कार्यक्रम जवळजवळ मिटला, त्यावेळेस ते म्हातारा बोलत नाही पाहत नाही, आणि बोलत नाही पाहत नाही ते नुसतं पाहत, पण ते त्याला दिसत नाही समोरची. मग दुसरी म्हातारी म्हणती आता ते तंद्रीते, शब्द पहा किती भारी वापरितात म्हातारी म्हणते आता म्हातारा तंद्रीते. खरंय वारकरी मंडळी लिहून घ्या, ओवी आहे त्याला, 5व्या अध्यायात अशी ओवी आहे.
संसार चित्र उमटे, वो भी आएगा, संसार चित्र उमटे आणि मनोरूप पट फाटे, त्याच्या आयुष्यभर केलेले कुट्याने त्याच्या डोळ्यापुढे येत्या। कोणची कोणची बांध कोरली, दुधात पाणी घातलं, लग्न कोणची मोडली, ही सगळी एकतीस तीन बँकेचा ऑडिट डे, आणि त्यावेळेस त्याला जी गोष्ट आवडते ती त्याला लागते, आणि मग मरायला लागेल म्हणतात असं करतो। घरच्यांना वाटलं सफरचंद मागत, किलोभर सफरचंद आणून दिले, मग ते असं करत आणलं। काही नाही, बरेच लोक काही काही माणसं तीस तीस चाळीस चाळीस वर्ष मार घेतात आणि मरायच्या टायमाला अंडी मागत। आता देव उत्तर बसलेल्या महिला म्हणलं तुम्ही तर आता तिथं सेवा करा, चाळीस वर्ष माळ ठेवलेल्या म्हाताऱ्यानं मारताना अंड मागितलं देवा किंवा नाही। आता येते तीन वादे पडतील, एक म्हणल त्या मानानं गण टिकावली देऊन टाका, श्री म्हणल वाचना ठेवतो का म्हाताऱ्या झाला कोमला विमडा म्हणजे मग देऊन टाका, तिसरा म्हणाला तसा मरू द्या आयुष्यभर त्यानं जीव जाळला त्याच्या कानाजवळ हरिपाठ म्हणा मोक्ष मिळेल। आणि त्याला जी गोष्ट आवडली ती त्याच्या डोळ्यापुढे आली का त्याला ती वासना तयार होते, आणि वासना तयार झाली रे झाली का वासना तिच्या भावाला फोन करती, तिच्या भावाचं नाव आहे यम यम यम, राजदूतला राकेल टाकूनच आला यम, सायलेन्सर काढून फाय 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 फाय, जसं आला तसं याच्या बोखंडी बसला, मेला शेजारच्या माणसाने लगेच कापूस घेतला, मेला ना माणूस बळा का नाही, आता त्या प्रे नागपुरीत कापूस घातला माणूस मेला, आता लई सावध उत्तर द्यायचं बघा पुरावा आहे का वयाला आठवा अध्याय, देवी जिद्दे अवसरे जे आवडून जीवी उरे ते मरणाचे मेरे फार हो लागे, आणि मरणी जयाचे आठवे तो ते गती ते पावे म्हणून सदा स्मरावे माते त्वा। दुसरा अध्याय, जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेडीजे तैसे देहांतराते स्वीकारीजे चैतन्य नाते, अजून काही पुरावा आहे का। दुसराच अध्याय, एक इंद्रिय जे जे म्हणती तेच पुरुष करती अंतरले न तरती विषय सिंधू वासना माणसाला सोडित नाही। हाच प्रश्न नागबाबाला विचारा बरं, जन्म घेणे लागे वासनेचा असे म्या खाय त्याला, आणि मग तो माणूस मिळाला, आता शिल्लक राहिलं काय प्रेत। मग महिला म्हणलं प्रेताला हात आहे का, आहे किंवा नाही, आहे पाय आहे डोळे आहे कान आहे नाक आहे, त्याला माणसं कुठे झाली तर हे माहीत आहे, मग तो एकटा का जात नाही। त्याला नदी माहित नाही, मग त्याला चौघणी नेण्याची गरज काय। उत्तर, त्याला चालवणारा संपला तो वासनेनुसार गेला। आता ऐका ते शिल्लक राहिले ते प्रेत, आणि आता एक वाक्य मला तुम्हाला सांगायचंय, पटलं तर हा म्हणा नाही तर नाही म्हणा, ते प्रेत तुम्ही जाळला संपलं त्याचं काम संपलं, प्रेताची शिल्लक राहिली ती राख, तुम्ही दुसऱ्या दिवशी जाता आणि ती राख सावरणं म्हणतो आपण त्याला, इन मीन राख किती निघती दोन टोकऱ्या, तुम्ही ती राख पुढे टाकता नळी, आता सावरणा कुठे टाकता नळी, नदी ही माता आहे किंवा नाही मला सांगा, नदी माता आहे, जमीन माता आहे, गाय माता आहे, माझपासून एक गाय का पटलं तर हा म्हणा, ती राग नदीत टाकायची नाही, ती राग गुणीत भरा, घरी येऊन या शेतात एक खड्डा घ्या, त्या खड्ड्यात टाका, त्याच्यावर एक झाड लावा, आई बाबाची कायमची आठवण राहील। आता काय आलं त्या मेंदूची म्हणतील बापाची राग कुठं घरी तू नालाय की पुढं नाही लागतो, आणि बाप हानला तवा। काही काही गोष्टी असेल महाराज आपल्याला पडते त्या करावा, समाजाला मानू अथवा समाजाला काय, समाज याच्यावर लगेच शंका, म्हातारीची राग कुठं घरी आणत असत्या मग म्हातारीची इस्टेट गावाला दान केली तुम्हाला, अरे दोन भाऊ आईने निघले तर तुम्ही बैलगाडीची कानखेळ वाटून घेतली, चाक जाग्यावर आहे चाक उचलाय माणूस नाही,
तीना घरियाना त्याच्यावर झाड लावा ए आणि ते झाड लावताना आंब्याचं लावायचं नाही का पुढे आंब्याला आंबे हाले बाबा उठली आंब्याला आंबे याचे बंदकाम झाल्या आंब्याला आंबे येते ना ते 5-7 वर्ष आणि आंब्याची झाड जर लावायचे तर कडेला लावा शक्यतो लिंबाची झाड लावा त्याच्यामुळे पिकाला ऑक्सिजन जास्त मिळतो बस हे बाकीचे कुठे करू नका मेला म्हातारा गेला आता वर स्वर्गात गेले काय होत हे मी तुम्हाला सांगितलं असत पण अजून मी गेलो नाही इथपर्यंत आलो आता जेव्हा मी वर जाऊन तुम्हाला मिस कॉल करीन तेव्हा तुम्ही मला खालून रिंगा द्यायचा येऊ का काय पण इथपर्यंत बाकी सत्य हा मनाला येत नाही मला ते आपल्याकडे गाथ आहे ज्ञानेश्वरी फिट ती काय काळजी नाही मग आता तुम्ही मरणार मरणार पण पुरावा सांगायचा राहिला जन्म घेणे लागे वाचणे आता याला घोटाळा आला माणूस मिळाला म्हणजे गेला काही नाही आता हे दावे पुण्य स्वर्ण बंद होणार आहेत आता दावा सुद्धा बंद होणार आता 2-3 वर्षात पॅकेज निघणार दाव्याचं बामणाला पॅकेज लग्नाचं काय निघतंय आता पॅकेज भाऊबंद वारले वाढावं लागला आणि भाऊबंद मेले तेच बरं झालं लय नालाय गावला देऊ तुमचे माझे भाऊबंद निमे आले सपाटा उठला त्यांचं तेच बरं झालं लय नालाय जिवंतपणे नीट जगून दिली नाही मेल्यावर त्यांच्या शिवाय जाता येत नाही खाल्ला मग जुने लोक घरचेच 5 पोरं का होऊन द्यायचे नको बोलणार राम राम आपली स्टोरी मडकेवाले सगळं टाकला आता माणसं नाही राहिली आता प्रेस सुद्धा खांद्यावर येत नाही रथ आला कुंतरात रथाला नाव आहे माझे आता 5-6 वर्षानं तो प्रत्येक ग्रामपंचायतीला बनवून घ्यावा लागले मळ्यातलं प्रेत गावात आणायला माणसं नाहीत माणसं फक्त दिसत्यात काही माणसं प्रेत निघाल्यावर तिथून गावातून फोन करून उचलल्यावर सांग मी पुढे येतो लोकांकडे वेळ आहे का नाही आणि काही तर नदीवर पोचलो म्हणजे फसलो फोन कर म्हणजे तिथे 10-5 मिनिटं जाते लोकांना आता वेळ नाही सध्या हो दहावीला बसलेली लोक आहे ना महाराज लिंबाव कावळा जरी दिसला छपला घालत्या आला तो दुसराच होता गेला लोकांना वेळ नाही आता कार्यालय एवढं फुल भरत आहे पण सदैव लग्नाला फक्त अंतरपाठ धरणारीच राहत्या आखी लोक गेली लोकांना आता वेळ नाही आणि वेळ द्यायचाही काही कारण नाही दहावी आता बंद होणार दहावीचं पॅकेज निघणार बामणाला कावळाही तुझा भातही तू शिजव आणि चप्पी तूच कर तुला नाही कोणी भेटलं त्याचं प्रवचन ठुलं त्याची कर टाकू तू लोकांना वेळ नाही चांगल्या चांगल्या माणसाने बापायचे दाव्याचे नाही याचे पैसे बुडवले मला पण लग्न मागितलं तो आपला काय समज नाही धाकटा म्हणला मी त्याचा नाही तर पैसे द्याल काय समज पण नाही म्हणला मी फुकाट करतो पण त्याचा आहे एवढं तर म्हणा आता काय दाव्याचं प्रवचन संपले बाबाचे सुद्धा पैसे मागायची मोठी पंच आहे पेट्रोल पुरते तर घेतले पाहिजे सापडी तर कोणाला फसायचं झालं का लोक जाते नाही कोण मग लोक म्हणजे तुम्हाला फोन कोणी घातला तुम्हाला द्यायला मी तर बोलत आलो आणि म्हणतो बाबा पेट्रोल पुरते तर घेतले पाहिजे म्हणतो चप्पी केलेल्याला सापडी तो चप्पी केली म्हणजे वायातला तो चप्पी वाल्याला म्हणतो राम राम ठेवला मी चुलत भाऊ येतोय दुश्मन तो खऱ्या मालकाला सापडतो तो मालक उतरत राहतो खडकाव उघडा हात्याला गेला राम राम तो याच्या पुढचा काय तुमचा आमच्या वडिलांना प्रेम तुम्हाला प्रेमाला वाद पेट्रोल पुरती दी तुम्हाला तुला कळत नाही का मी उघडाय मग ताटकीतले तरी आणशी दे महाराज तुका म्हणे कैसे आंधळे हे आणि गेले विसरवली काय जगाचं घेऊन बसते महाराज ती हो प्रत्येक म्हाताऱ्या माणसाला सांगतो भाऊ मला मूर्ख म्हणा इंदुरीकर मरण म्हणजे मरणार नाही 5-5 दिवस पण तुम्हाला आपली आठवण येणार झोपताना सुद्धा म्हातारी माणसं आता असं झोपत जा याला मोकळं ठोत जाऊ नका याला एक चंबा राखून कव्हर करून घ्या आणि ठोसून झोपत जा हा जाऊ शकतो याला कापून मी ती नाव लागली डायरेक्ट आधार कार्डला पॅन कार्ड लिंक आणि प्रत्येक म्हाताऱ्यानं मरण्याच्या अगोदर 10-5 हजार रुपये आणि 5-10 गुंठे जमीन नावे ठेवून मारा मुलगा मलाय मुलगा तुम्हालाय मुलगी मलाय मुलगी तुम्हालाय मागच्या औलादींवर विश्वास ठेवू नका
देवळात मराल देवळात आणि देवळात म्हातारा मेलो सुनबाई म्हणली आमच्या मामजींना मोक्ष मिळाला. मामजी कसे मेले हे मारुतीला मामजीलाच माहित. दुसरं नव्हतंच कोणी देवळात तर तू काय जवळ हे सकळ सिद्ध आहे चालावया काय घेऊन बसले महाराज तुम्ही महाराजांच्या भाषेत अंतकाळी कोणी नाही महाराज एक अभंग इतका सुंदर आहे. धन मिळवण्या गोटी सवे नहेरे लंगोटी पान खाशी उदंड अंतिदासी सुकल्या तोंड पलंग न्यायाल्या संपत्ती आणि शेवटी गोवऱ्या सांगाती नाही रे नाही आ
सामान भीड़ बस थोडं परत थोडं किचकट येतोय म्हणा आम्हाला पुढे नेणारच कवा पहिल्यापासून माग नेऊन घालतोय आपण कोणाचा कडवे चारे चिंता करायची नाही मराव किंवा नाही मराव कस मरून दाखवलं पण आता इथे एक जाणकार माणसांसाठी मुद्दा राहिला स्वर्ग नरक आणि वैकुंठ या ज्या गोष्टी आहेत या नव्या अध्यात अशी ओवी आहे पापात्मक पापा नरका जायचे परी पावीचे शुद्ध पुण्य अशी एक ओवी आहे शुद्ध पुण्य पण त्याला एक घोटाळा असा आहे ए मी म्हणतो त्या तीन गोष्टी तुम्हाला पटल्या तर हा म्हणा ज्या घरात हसू आहे ते घर स्वर्ग आहे ए ज्या घरात हसू आहे ते घर स्वर्ग आहे ज्या घरात समाधान आहे ते घर वैकुंठ आहे आणि ज्या घरात मांसार भांडण आहे ते घर नरक आहे स्वर्गात जातच नाही तुम्ही इथं नेतला महाराजांनी स्वतः इतकं सुंदर सांगितलंय ज्ञानवाले म्हणतात मी संतांच्या कृपेनं विद्वान आहे त्याचा समूर्ख आहे एरवी तरी मी मूर्ख काय ओवी बावलीची पहिल्या त्यात एरवी तरी मी मूर्ख मी मूर्ख आहे मानणार मला पण माझ्या कृपा कोणाची संत कृपाची माझ्यावर संतांची कृपा झाली म्हणून तर मी ज्ञानी ठरलो मी त्यांनी कृपा केली म्हणजे असं बोगस नाही ठरलो मी त्यांना हृदयात ठाकवलं माझं हृदय सद्गुरु त्याने तारिलो हा संसार मी खापा कसे नुसते पाठ नाही करायचं महाराज आता या कमेंटात मालकरी मंडळी महाराज मंडळी गांधा बिंदावाडी मंडळी उत्तर द्या माझा रथ युद्धाच्या मध्ये भागी नऊ कर हे वाक्य कोण असाय माझा रथ युद्धाच्या मध्ये भागी नेऊन उभा कर हे वाक्य कोण असेल अर्जुनाचं पुरावा पहिला अध्याय अर्जुन म्हणत असे देवा झालं पाहिलं अर्जुनाच्या रथाचे घोडे आखायला कोण भगवान लगाम कोणाच्या हातात भगवंताच्या धनुष्याला बाण कोण लावलाय अर्जुनानं अर्जुन रथात उभा आहे घोडे जोडलेले आणि युद्ध तर सुरू झालं नाही आणि हा गडी म्हणतो मी त्याला मारणार नाही देव म्हणले मी तुला मार म्हणलोच नाही तर तुला हे कुठे सांगितलं कोणी तू जरी बायकोचा भाव असला तर काही म्हणून कसं चालेल कारण त्याला दोन पुरावे सांगितले दुसऱ्या अध्यात पा सांगे हे मूर्खपण उठी घे धनुष्यबाण सोड हे सगळं हे नातेवाईक पाहुणे रवळे सोडून दे हे तुला संपवणारच आहे आता तू काय कच्चा आहे का तू शूर वृत्तीचा खाओ काय कच्चा आहे का घे धनुष्य हान देवा जमणार नाही त्यावेळेस अर्जुनाला जो झाला त्याचं नाव मोह आणि घालवण्यास सांगितली तिचं नाव गीता गीतेला अध्याय 18 ज्ञानेश्वरीला अध्याय 18 मग एका मिनिटात 18 अध्याय सांगतो तुम्हाला एका मिनिटात 18 ब्रह्म एक माया 2 गुण 3 वेद 4 भूत 5 शास्त्र 6 पुर्या 7 वसु 8 भक्त्या 9 इंद्रिय 10 रुद्र 11 राशी 12 दंतेरा 13 विद्या 14 15 तिथी 16 शृंगार 17 तत्व आणि 18 पुराण आणि पुरावा अध्याय नंबर 18 ओवी नंबर 1800 येणे वरी ज्ञान देव सुखी आला ठेवायचं नाही करायचं इथून पुढे संतती जर चांगली निघली तर संपत्ती कमवण्यात माझ्या त्याचं काय माहिती आपल्या पोराच्या तोंडाचा वास आला ना कॉटरचा कष्ट करायचे बंद रिलॅक्स आजपासून नियम भारी सोपाशेप घ्यायचा बायकोला भारी कपडे घ्या भारी साडी नेसवायची गाजरा बिजरा भारी आणायचा बायकोला एक हात बायकोच्या घरात एक हातात रिमोट मालिका पाहत बसायची बस डोक्याला ताण करायचा नाही पोऱ्या म्हणला असं काय केलं भाऊ मी पियारलं एक उतरलं दुसरं मला आता वावर नांगरायचंय नाही वावरच खाट ठेवायचंय मला तुला काय करायचं पोरं नालायक निघले तरी बापाने कष्टच करायचे काय उभे घेतात आणि आजच्या समाजाला किती करा ध्यानात ठेवा काही घेणं नाही मला समाजाला काही घेणं नाही काय मध्ये तुमचे 10 वर्षापूर्वीचं राजकारण आणि आजचं राजकारण वेगळं आहे 10 वर्षापूर्वी खासदाराच्या माग सरपंचाच्या माग सभापतीच्या माग लोक हिंडायची तर स्वार्थ नव्हता निष्ठा म्हणून हिंडायची आपल्यातला एक माणूस आहे चांगला मोठा होतोय म्हणून आज तुम्ही यांना पाजू नका हे नाला एक दुसऱ्या मिनिटाला तिसऱ्या पक्षाचा तिथे ही क्वालिटीची मंडळी आता समाज तसा राहिला नाही आता तुम्हाला वाटत बघ समाजात पोरं तरुण पोरं बिरं ध्यानात ठेवा कार्यकर्ते बिरे करते काळ अतिशय वाईट आहे
अजून तर पावसाळा हा दुष्काळ आता शिकपायला सुरू झाली. याच्यापेक्षा लय मोठा दुष्काळ पडणार तो पुढं. नीती नावाचा शब्द निघून गेलाय, धर्म बुडालाय. काय राहिले? अरे फक्त कडक कपडे घालायचे, बापाची कुणी हिंडायचं नाही तर राहायचं काय? त्यांनी त्याची बायको म्हणती मा नवरा करता झाल्या पण प्रगती झाली. काय झालं का नवरे? काय तुया नवऱ्यानं सोन्याचा दूर काढला पुढं? अहो महाराज, एक भाऊ शेतीवर आणि एक सर्व्हिसला आहे. ते सर्व्हिसवालं काय म्हणते मॅडम शेतीवाल्याला, इतके दिवस तो माझी शेती खाली. त्यानं हे म्हणायला पाहिजे इतके दिवस सांभाळली. ते म्हणतंय त्याचा दोष नाही, त्याला ठोस तसा आहे. ते नाही त्याला भावाच्या मुळा उठ वाटणूक नाही, पण ध्वासा मुळे ते उडी हलत. त्याला ठोस कोणता आहे? आणि हे ना म्हणायचं इतके दिवस खाली, जरा दोन चार दिवस नवऱ्याला दोन चार महिने रजा टाकायला होतोय नवऱ्याला, आणि जरा आऊ टाकायला हो. फॅन खाली बसवतोय, चार रविवार सुट्ट्या घेतोय, दोन शनिवार बसवतोय, दोन शनिवार तो सुट्ट्याचे, चार शनिवार रविवार तो बोंबल ते दिनच होतो. आणि तू आता नवऱ्याने काय केलं? इथू पुढे या भावा म्हणजे जमिनी ठेवत नका जाऊ महाराज, इथे आलंय का ना देऊन टाका. तू तिकडे बाजरी पेर नाही तर गाऊ पेर. बाप तळतळत देते महाराज, लोकांचे शाप आहेत. त्यांच्या बायकांना वाटतं अहो नोकरीवाले इतके मजे शिर जगा, त्या एक रुपयानं दूध वाढलं एक रुपयानं तर नोकरीवाल्याची बायको म्हणते दूध प्यावा का नाही? तो नवरा का दूध पितो का? अरे बाई तो नवरा जित घेतो ते 80 रुपये पावशरी. एक डिप्लोमॅटची 200 ml बाटली 160 ला एक. अर्धा लिटर दूध घेते तर दूध आवायला तिने आणायचं ती फाईन नाही ना, फाईन नाही ना, फाईन नाही ना. आणि नवरा डायनिंग टेबल वर जेव्हा बसला तर पाणी नेऊन देते, पाणी टाका पाणी टाका अजून टाका पाणी, पाणी कमी पडू देऊ नका. म्हणजे तुम्ही अखेरात मला पप्याल तर आज द्या टाका पाणी टाका म्हणते. आणि याला नको म्हणते दुधात नको म्हणते. अहो सायकलीला किटली लावून दूध वाला दूध आहे किटली तरी कोणी घेईन? दारू वाल्या लोक उठवाय जातात आणि तू झोपतो कोवर मला मुतायला होईल, मला वरून टाकल्याशिवाय खाल्लं बी येत नाही, तू असं काय करतो? माया पुरतं उघड बसलं तर परत बंद कर. माणसं पार सपडी महाराज, आता असत्याशी रिजळे आपा देती काय नाही राहिलं महाराज या जगात, काही राहिलं नाही, फक्त झाकली काल बदलला. 10 वर्षापूर्वी दंगली करणं, मोर्चे करणं, आंदोलन करणं सोपं होत, आता नाही. ह्या 3 वर्षामध्ये पोलीस यंत्रणा एकदम सतर्क आहे. आता कायदा अतिशय चांगला झाला आणि व्हायलाच पाहिजे. आता टपरे बिपरे पेटवणारे, दंगली करणारे युवक कार्यकर्ते ध्यानात ठेवा. अरे भंगरी हो नमुन्या वारीन मारायला नाही ग वडाय विडी नाही मिळायची. एकच अंडरपॅन्ट आहे, काही ना अंडरपॅन्ट नाही, तिला कोशिड झाल्या. 9000 मोबाईल हातात, नातली चड्डी नाही, चैन उघडी नातो नाही मोकळा, काही रेंज मधी मरा. अरे कायदा कडक झालाय आता, ही पोलीस यंत्रणा दंगल झाल्यावर सापडी तरी बस गाडी. मला माहित नाही गावाला गेलं तर स्टँड वरून बस गाडी तुम्हाला मी आताच उतरलो, आता ह्या गाडीत बस. 80% जनता कॅमेऱ्यात येईल. ही कॅमेऱ्यावाली काही साधे ना समजू मला, हे युट्यूब आलेले हलकट. माझं 2 तास कीर्तन ऐकून घेतात आणि एखादं वाक्य वाईट गेलं का तेवढंच टाकी देत, आपलंच ऐकत येतं ना आपल्याच ठोकी देत. पैसे त्यांना ठोकायचे आपले विचित्र मंडळी महाराज, यांना पैसा मिळतो 4-4, 5-5 लाईक येतात लाख पैसे यांना मिळतात. आपण 2 तास आता 2 तास कीर्तन केलं ना, आपण अख्खं कीर्तन नाही दाखवणार युट्यूबला. नाही नाही एखादं वाक्य घासारलं का
तेवढं टाकायचं. घालवायची आपली माल त्यांना, हे नाही वाईट मानणार मला तकलीफ दिली. मला युट्यूब युट्यूबवाले तकलीफ दिली, यांची शेवट तितके वाईट होणार ना, हे आपली ऐकूनच झोपणार परत. काही काही गोष्टी अशा आहेत मला वाकिनी नाही का, आपल्या धर्माची आपल्या माणसांची आपण कधी बदनामी करू नये हे सांगत पटण्याची गोष्ट आहे. आपल्या गावातला एक माणूस आहे समजा गोंद्यातला, विद्वान डॉक्टर आहे, गावाची शान आहे का नाही, चांगलं म्हणायला काय हरकत. काही लोक म्हणता तुमचे डॉक्टर फार गोंद्याचे हुशार आहे हो, आपली अवलाद काय म्हणते माहिती तो ना, त्याचे सगळे लफडे आपल्याला माहिती. काही झालं तर ती गावची शान आहे. आता हे गर हे गरीबा नवरा उपसरपंच आहे, बायको पोलीस पाटील आहे, कोणत्याही क्षेत्रातला आपला माणूस मोठा होत असेल ना मला, ते आपल्याला स्वाभिमानच पाहिजे. एक वाक्य सांगा मला, सोनाला ना हिरा फेकून दिला तर चालेल, त्याला त्याचं ज्ञान नाही. एखाद्या भिकाऱ्याने हिरा फेकला तर चालेल, त्याचं त्याला ज्ञान नाही. पण रत्न पारख्यानं हिरा फेकू नये, कारण रत्न पारख्यानं जर हिरा फेकला तर त्याला हिऱ्याची किंमत. रत्न पारख्यानं हिरा फेकू नये, कुणी कुणालाही नाव ठेवलं, आपण आपल्याला नाव ठेवू नये. आपली एक भांडे घासणाऱ्याची मुलगी चौथीला पहिली आली, गावची शान आहे. एक आमचा शेतकऱ्याचा राजू तोर कांदे बटाटा ऐकणारा पोऱ्या, अभ्यास करून एमपीएससी देऊन तहसीलदार झाला, शान. आपली लोक आपल्या धर्माचं वाटलं जात, जंगली बिंगली करणारे ध्यानात ठेवा. जर क्लिप मध्ये कधी दिसले ना तुम्ही गाडी पेटवताना, अशी खुटी खुटान खुटी उपटान पण खुटा निघायचा. तुम्हाला वाटतं असं नाही, तुमच्यापैकी कुणी भुतेला असं तर त्यांना विचारावं कस, त्यांना फक्त म्हणाला उद्या मोर्चे आग लावते. महाराज 3 महिने जामीन नाही, आता 3 महिने जामीन नाही, 90 दिवस अपील नाही, पैसे भरून 2 मरेपर्यंत सरकारी नोकरी नाही, अमेरिकेला जायला आता परमिशन लागते, विमानाने प्रवास करायला पोलीस व्हेरिफिकेशन फॉर्म लागतो, सरपंच व्हायला 1.5 किलो कागद लागतात. आता पहिल्यासारखं काही फॉर्म भरायला नाही. आधार कार्ड, पॅन कार्ड, गावाचं कार्ड, साडूचं कार्ड, मेवण्याचं कार्ड, वारड्याचं कार्ड, मेला तो कागद गोळा करतो. आता पूर्ण एमपीएससी ला सुद्धा आधार कार्ड आणि पॅन कार्ड लागते. आता ते दिवस संपले, 10 वर्षापूर्वी आपला माणूस नाशिकला जायचा, पुण्याला जायचा, विमानानं प्रवास करायचा, मुंबईला जायचा, अमेरिकेला जाऊन यायचा. आज नाही, आज नाही, मराल मराल. अजून 2 वर्ष बायको करायला सुद्धा पोलीस व्हेरिफिकेशन फॉर्म लागलं. आवडत कुठं गुतीले का नाही, फोडा सुपारी गुतीले का, फोडू नका सुपारी, त्या पोरीला पोरत नाही म्हणार का, हा कायम तास केला जाणार, पोर म्हणार का. आता ना मराल, आमच्या टोळीचे मेंबर व्हा, 12 महिने फुकट खा तुम्ही, बोलून आमचे सभासद व्हा, बस एवढं लटकवा गाड्यात बस. बस मी म्हणतो तुम्ही श्रीमंत नाही म्हणा, पण समाधानी म्हणा. आमच्या टोळी काय मरत गेल्या, बायका मिळान रेंज गेली काहींची, व्हायरस आला त्यांना. असं काय करते, 10 वर्षापूर्वी हे कडक टॉप यान वाजले फुगीर होती, पाणी राहायचं, काकडीचे आणि भोपळ्याचे पैसे वाजले आकडू मुकण्याचं धरणजवळ मंडळी ताई. 10 वर्षापूर्वी पोऱ्यांच्या बापांना लोक बळद विचारायचे, आपली मुलगी करतो का, तेव्हा ह्या आवला दिलंय फुगी. हा म्हणायचा तुम्ही कुठं, 150 पोते भात झाले यांदा किती नाही फुगीर, तुमची जमीन आणि आमचा उकेडा सारखाच. अशी जिवली शब्दापासून गार पडलं, पोऱ्याच्या बापाचं शिकूनच तुटलंय. आता बळच पोरीच्या बापाच्या मागे लागले, राम राम तो नाही यंदा नाही, यंदा नाही भाऊ, तो तिकडे देवाला सोडा म्हणून तो पोऱ्याचा बापून तो टच करणं आपलं काम आहे. तो म्हणला टच नको, धक्का नको, तू यंदा नकोस. आता
पुरीच्या बापाने इंदुरी कडे कीर्तन ऐकल्यामुळे ते हुशार झाले की आता डायरेक्ट काय म्हणतो माहिती का, मी आ साहेब मोकळा पुरीचा बाप म्हणलं हा खापलं हा म्हणा पुरीचा बाप म्हणतो हा काय म्हणा आता पुरी उंडा घेतात तीन तीन लाखापर्यंत गेला हा सीजन यावर्षी पुरीचा बापाचा खिशात हात नाही घाली नवे कपडे घालून रिलॅक्सिंग पुरी न तुमच्या फार चांगले दिवस येणार आहे तुम्ही फक्त पळून जाऊ नका बाबा सध्याला एक तला खाऊ ठेवा मी एका वर्गात होतो ना कोण फरक कोणावर प्रेम त्याला क्वालिटी नाही दर्जा नाही काय पोरगी बारावीला पोर गाऊन द्यायची आता खाली हे प्रेम आहे इलिया ईड बी दिली काय दरिद्री नाही पुरी सुद्धा झटकवले पाहिजे आठवड तुम्ही एकदा पहिला म्हणलं हल्ले पाहिजे यांचे दप्तर उचकीत जा शाळेतील यांचा शेवटच्या पानावर गृहपाठ असतो बरं वाटते यांचा एसटीचा पास पंच झाला नाही आठ दिवस झाली पुरगी तर रोज शाळेत जाते मग भुयारातून निघते काय झालं मुलीचा बॅलन्स चेक करीचा मोबाईल मधला भांगबिंग तपासीचा हिदावी बारावीचे सांड एकदा खोलीत घालून रिबीट करीचा या आठवड्यातून एकदा हल्ले पाहिजे मुली सांड आई म्हणते तसे टमाटे निघाय लागले तसा एक दिवस मा पप्पू घरीच्या वय नाही लाज नाही वाटत का पप्पू काय हरिपा ठरतात पप्प्याची आई पप्प्या लिंबू पिळून रा सांगतो बाई उलटी आई पप्प्याला म्हणती तू करता झाल्यापासून थोडं बरं झालंय त्या बापाला तर काही जमलं नाही हे हल्ले पाहिजे महाराज जेल मध्ये जर तुम्ही पाहून गेले कधी महाराज सोळाचे सतराचे सोळाच बलात्कारात आहे सतराच दरोड्यात आहे अठराच खुनात आहे आणि ह्या नालायकांना रिपीट केल्याशिवाय पर्याय नाही आठ दहा दिवसातून खोलीत घालणे लाईट बीट बंद करणे किंवा मोबाईल आले इकडं कसं काय तुझ्याकडे मोबाईल आला खबाड फोडा त्याचं 70,000 पल्सर आहे नालायका तुला फिरायला पुट्टाना हा नाही बोले म्हणलं का तू निघून जाईल कपडे पिशून झाला काही होत नाही बरं मी करेल प्रयत्न बरं ते जात नाही गेलं तरी संध्याकाळी परत आल्याशिवाय खात कोण बाहेर शिजन संपल्यावर कोण खात पोऱ्या म्हणा मी फाशी घेत लगेच दुरी द्या गाड्याचा माप झटका मी देतो वाढायची किती सांगते पोऱ्या म्हणला मी औषध पीठ कोणतं घेतो टाटा मीटर घेतो का निरा कतर घेतो का राऊंड अप घेतो का गोल घेतो का M45 घेतो का 240 घेतो का टिकटॉक घेतो का अविनाश घेतो का M35 घेतो इतर नाशिकाची नाव आहे कोणा लागेल ते घेऊन घ्या कोणत्या पोरण औषध घेऊ द्या पोरग 5 तास मरत नाही माझ्या विश्वास नसला घेऊन पा आणि त्याला दवाखान्यातून आणलं म्हणे औषध घेतो शेण खावा पण औषध कारण ज्याला औषध घेतलं त्याला हॉस्पिटलमध्ये उलटा टांगी द्या इकडून नळी इकडं काढी एकदा नळी घालून आणली ना ते निकाम खोक पाहिजे तरी म्हणत औषध टमाट्याचे पैसे झाले 70,000 ती पण सर घेतली ना नाही कारण मागच्या महिन्यात नवा हार घेऊन 90 पिऊन घरी निघलो कुत्रं आढळ गेलो कुत्र्याला लात आणली त्याच हार काम आला त्याला गाडी नाही घातला त्याच हार गेले सांभाळा जरा ऐका हे इंद्रिकडचं कीर्तन आहे हे काल सत्य आज सत्य उद्या सत्य अरे हार मिळतच नाही कसा आहे आनंद अत्यानंद ब्रह्मानंद प्रेमानंद विषयानंद
जन्माला आला आनंद, कशाला आलो अत्यानंद, मी कोण ब्रह्मानंद, परमार्थात प्रेमानंद, संसारात विषयानंद, असे आनंद आहे सत चित आनंद. आणि ते याच्यात होते सरळ बसवला आला बरोबर पटकार शाळेत बोर तू कितलाय सगळे शाळेत बोर उत्तर द्या. बर्फाचा गोळा स्थायू द्रव का वायू? बर्फाचा गोळा स्थायू द्रव का वायू? स्थायू. करेक्ट. तापवला द्रव वाप निघली वायू. मग बर्फाचा गोळा स्थायू आहे, बर्फाचा गोळा द्रवही आहे आणि बर्फाचा गोळा वायू आहे. मग याच्यात रजगुणही आहे तमगुणही आहे सत्वगुण आहे. आता शाळेत पोरं पटकन उत्तर द्या. नळाला पाणी आलं, नळाला पाणी आलं सावध राहा, नळाला पाणी आलं ते हंड्यात भरलं, हंड्यातलं पाणी तांब्यात ओतलं, तांब्यातलं पाणी ग्लासात ओतलं, ग्लासातलं पाणी फुलपात्रात ओतलं, पाण्याचा आकार कोणता? परत नीड आहे का? नळाला आलेलं पाणी हंड्यात भरलं, नववी दहावीचे पोरं नळाला, आठवीचे पुढचे पोरं नळाला आलेलं पाणी हंड्यात भरलं, हंड्यातलं पाणी तांब्यात घेतलं, तांब्यातलं पाणी ग्लासात घेतलं, ग्लासातलं पाणी फुलपात्रात घेतलं, पाण्याचा आकार कोणता? पाण्याला आकार? सगळे नापास. पाण्याला आकार नाही हे उत्तर चुकीचं आहे. पाण्याला निश्चित आकार नाही. हंड्याचा आकार आहे तो हंड्याचा आकार आहे, तांब्याचा आकार आहे तो तांब्याचा. मग ज्या भांड्यात तुम्ही पाणी ठेवाल त्या भांड्याचा आकार. मग देव एकच आहे, जसं तुम्ही भजाल तसा देव. पुरावा तिसरा अध्याय. तुम्ही देवा ते भजाल, देव तुम्हा तृष्टवेल आणि परस्पर घडेल प्रीतीचे. तू किती बोलाय शाळेत नाही जात? तू किती बोलाय? आठवीला आहे का? तू आठवीला आहे का? सेमीला आहे का? मराठी मिडियमला आहे? सेमीला. तुझ्या एखाद्यानं कानफाटीत मारली निडाई निबार, निबार मारली तुझ्या गालाला जेवढं लागल तेवढं त्याच्या हाताला लागल किंवा नाही? लागेल किंवा नाही? पोरं उत्तर द्या. अरे तुमच्या गालाला जेवढं लागल तेवढं त्याच्या हाताला लागल का नाही? नाही. आज डोक्या बंद करून लागलो तुम्ही. अरे तुम्ही दरवाज्यावर जोरात लात मारली तेवढं तुमच्या पायाला लागल का नाही? तुम्ही पायानं लात मारली दरवाज्याला, तुमच्या पायात तुम्ही दरवाज्याला जेवढी लात मारली तेवढी तुम्हाला लागल का नाही? लागल. तुमच्या कानपट्टीत मारल्यावर ज्यांना मारली त्याच्या हाताला तेवढं लागल का नाही? मग तो मारायची करील क्रिया तेवढ्यात पहिली घडण तिकडून प्रतिक्रिया, जेवढी क्रिया तेवढी प्रतिक्रिया. जसा देव तसा भाव, जसा भाव तसा देव. उगा देव तुळीत बसाधी लिहितात. नाही 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 स्वर्ग बिर्ग काय नाही. मी या परिवाराच्या दुःखद प्रसंगाला जमलेले अतिष्ठ कोणते साडेबारा वाजले मला फोन व्हायचं का नाही? गेलेल्या जीवात मला स्वर्गास लावो त्यांना या परिवाराला परमेश्वर उदंड आयुष्य देऊ. ईश्वरची प्रार्थना आहे. त्या प्रेमाने भजन करा. Thank you.
बजरंगबली की जय। खाली बसा सर्वांनी खाली बसा, कोणी उठायचं नाहीये, दोन मिनिट फक्त, सर्वांना विनंती आहे बसून रहा। उपस्थित सर्व भाविक सज्जन, नाठे परिवाराच्या या दुखद प्रसंगाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्वांना विनंती आहे, कृपया 5 मिनिटांसाठी आपण शांत बसा। आज या ठिकाणी भिकाजी चंद्र नाठे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील थोरचे व्याख्याते हरिभक्त परायण निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचं अतिशय सुश्राव्य आणि आजच्या परिस्थितीला वास्तवाला धरून आपल्यातले दोष, आपल्यातल्या चालीरीती, आपल्यातले वैगुण्य हेरून त्याच्यावर आपल्याला त्यांनी मार्गदर्शन केलं आणि खऱ्या अर्थानं आपण जीवन जगताना कसं जगावं याचं मार्गदर्शन केलं। आजची तरुण पिढी, या तरुण पिढी व्यसना दिन होते, या तरुण पिढीला महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात जाऊन महाराज मार्गदर्शन करताय, महिलांना मार्गदर्शन करताय, तरुणांना मार्गदर्शन करताय। आजच्या महाराष्ट्रातील तरुणांपुढे जे बेरोजगारीचं मोठं संकट आहे त्याच्याबद्दल मार्गदर्शन करताय। खऱ्या अर्थानं गेल्या 20-25 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये जे प्रबोधनाचं एक मोठं काम महाराजांनी उभं केलंय, मित्रांनो आपण नुकतंच दूरदर्शनवर त्यांच्यावर आधारित एक कार्यक्रम पाहिला, पुढील 3 वर्ष महाराजांची तारीख बुक आहे। जगात एकमेव व्यक्ती अशी असेल जी आपल्या महाराष्ट्रात झाली, जगातली एकमेव व्यक्ती असेल की ज्याच्या 3-3 वर्षाच्या तारखा या बुक आहेत। खरंच आपण महाराजांनी सांगितल्याप्रमाणे आपला माणूस मोठा झाला तर त्याचा अभिमान वाटला पाहिजे, नक्कीच या संपूर्ण महाराष्ट्राला नव्हे आपल्या देशाला महाराजांचा अभिमान आहे। महाराज महिन्यामध्ये 90-90 कीर्तन करतात, महाराष्ट्रातल्या प्रत्येक कान्याकोपऱ्यात वाडी वस्तीतल्या माणसांपर्यंत त्यांचा संदेश जातोय, त्यांची तळमळ पोहोचते, ज्या पोट तिडकीनं ज्या आंतरिक तळमळीनं ते खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राला मार्गदर्शन करताय। नक्कीच आमचा महाराष्ट्र सुधारतोय, नक्कीच तुम्ही सांगितलेल्या मार्गदर्शनाने नक्कीच तरुण मुलं आज बघा गावागावामध्ये आपले मराठी तरुण, मराठी मुलं महाराष्ट्रातले तरुण छोटे छोटे उद्योग करताय, मुलं शिकताय, परीक्षा देताय, कुठेतरी मार्गक्रमण करताय। तर हे खरंच आपण गेल्या 20-25 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये जे कष्ट घेतले, जे मार्गदर्शन या महाराष्ट्राला केलंय त्यामुळेच हे शक्य होते। तर आपल्या या संपूर्ण तमाम जनतेच्या वतीनं मी ऋणपूर्वक आदर व्यक्त करतो आणि आमच्या या गोंदे गावामध्ये येत्या वर्षभरात हे दुसऱ्यांदा आपलं सुश्राव्य असं कीर्तन ऐकण्याचा, आपलं मार्गदर्शन ऐकण्याचा आम्हाला योग आला, नक्कीच याचा आमच्या सर्व भाविकांना फायदा होईल आपलं त्याबद्दल मी ऋण व्यक्त करतो। त्याचप्रमाणे सर्वांनी एकदा सर्वांना विनंती आहे की महाराजांसाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवा। या ठिकाणी या नाठी परिवाराच्या दुःखामध्ये सामील होण्यासाठी अनेक मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत। हो हो, या ठिकाणी आपल्या जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा नयनाताई गावित, इगतपुरी नगर परिषदेचे नगराध्यक्ष संजयभाई इंदुलकर, नगरसेवक नईमबाई खान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जनार्दन मामा माळी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पांडुरंग मामा शिंदे, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष कत्रू पाटील डुकरे, त्र्यंबकेश्वर तालुका शिवसेना प्रमुख तालुका प्रमुख बोडके साहेब, तालुक्यातील सर्व पोलीस पाटील, सर्व सरपंच आणि त्यांचे सर्व आप्तेष्ट या सर्वांचं ऋण व्यक्त करतो। आणि या ठिकाणी श्रद्धांजलीपर, सांत्वनपर हा पांडू मामा शिंदे हे बोलतील, त्यांना विनंती करतो या ठिकाणी आपण या भिकाजी पाटील नाठे यांना श्रद्धांजली अर्पण करावी। आज गोंदे गावामध्ये कैलासवासी भिकाजी चंदन नाठे यांच्या वर्ष श्राद्धाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सर्वांचं भूषण आणि आत्ताच आपले सर नाठे सर यांनी सांगितल्याप्रमाणे जगाच्या इतिहासामध्ये ज्यांनी मराठीचं प्रभुत्व आणि आपल्या महाराष्ट्राचं वैभव वाढवण्याच्या दृष्टिकोनातून सर्वसामान्यापासून तर अतिशय श्रीमंत माणसापर्यंत माणसांनी आपल्या जीवनामध्ये कसं वागावं, आपल्या कुटुंबाची व्यवस्था कशी असावी आणि आपल्या समाजासाठी आपलं योगदान कसं असावं, असं तरुणांपासून पर्यंत ज्यांचं आपल्याला नेहमीच मार्गदर्शन मिळतंय असे हरिभक्त परायण
आणि आपल्या महाराष्ट्राचा भूषण आदरणीय हरिभक्त परायण निवृत्ती महाराज देशमुख यांचं कीर्तन म्हटलं की आपलं किती म्हातारा माणूस असेल तरुण असेल याचं जीवन खऱ्या अर्थाने एक संपन्न झाल्यासारखा आनंद व्यक्त करणारं कीर्तन त्यांचं असतं. खऱ्या अर्थाने महाराजांच्या रूपानं आपल्याला खूप काही शिकायला मिळतंय. हे पैसे खर्च करून शिकायला मिळत नाही तर त्यांच्या ज्ञानातून आणि शब्दरूपी एका एका वाक्यातून खऱ्या अर्थानं त्यांचे शब्दरूपी जीवन जर आपण उभं केलं तर निश्चितपणे आपल्या जीवनामध्ये आनंद आणि दुःख हे समान असेल असं मला वाटतं. आणि म्हणून मी जास्त वेळ आपला काही घेत नाही. या निमित्तानं बाबांनी अतिशय मोलाचं मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे. मी आपल्या इगतपुरी तालुक्यातील सर्व भाविकांच्या वतीनं त्यांचं मनापासून स्वागत करतो, आभार मानतो. या ठिकाणी आमचे सहकारी कमलाकरजी नाटे या गावचे उपसरपंच म्हणून काम करत असताना गणपत भाऊ जाधव हे सर्व सहकारी रमेशजी जाधव असतील, ही सर्व तरुण मंडळी आपल्या परिसरामध्ये एक एवढ्या मोठ्या गावाचं नेतृत्व करताना मग समाजाचं गावाचं आणि आपल्या कुटुंबाचं वैभव कसं वाढवता येईल आणि आपल्या परिसराचं वैभव कसं वाढवता येईल अशा पद्धतीने एक चांगलं काम करणारे ही सर्व कार्यकर्ते निश्चितपणे हे नाटे परिवाराला जे दुःख झालं त्यातून सावरण्याची शक्ती परमेश्वर या कुटुंबाला देवो अशी मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. या ठिकाणी बरेचसे मान्यवर मंडळ पसायदान घेऊ चालेल. या ठिकाणी आमच्या जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा नयनाताई सर्वच मान्यवर उपस्थित आहे, सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो. पसायदान होईल, सर्वांनी जागेवर चपला काढून जागेवर उभं राहायचं अशी सगळ्यांना विनंती. या मते महाराज यावरती. आता विश्वात्मके देवे एणे वाग्यज्ञ तोषावे तोषोणी मद द्यावे पसाय धाणे जे खांचे व्यंकटी सांडू तया सत्कर्मी रती वाढू भूता परस्परे जडो मैत्री जीवांची त्रितांचे तिमिर जावो विश्वस्व धर्म सूर्य पाहावो जो जे वांचिल तो ते लाहो प्राणी जात वर्ष ते सगळं मंगळी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटो तया भूता चला कल्पतरुचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांचन मारतंड जे तापहीण ते सर्वाय सदा सज्जन स्वैरे होतू किंबहुणा सर्व सुखी पूर्ण होणे तेही लोकी रेजो आदि पृखी अखंडित आणि ग्रंथ उपजीवी विशेष लोकी दृष्टादृष्ट विजय होवावे जे हे तमणे श्री विश्वेश्वरा हो आव होईल दान पसाव हे निवरे ज्ञानदेव सुखिया झाला हे निवरे ज्ञानदेव सुखिया झाला हे निवरे ज्ञानदेव सुखिया झाला. ओम शांती शांती. सर्व पाहुणे मंडळीला विनंती आहे की सगळ्यांनी जेवण करून जायचं अशी सगळ्यांना नाटे परिवाराच्या वतीनं विनंती आहे. दुसरी एक सूचना आहे, काल माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी धरणग्रस्त भागातील शेतकऱ्यांनी फक्त चारा करावा असं जे निवेदन प्रस्तुत केलंय त्याबद्दल उद्या 1 वाजता राधाराम साळवी मंगल कार्यालय घोटी येथे मीटिंग होणार आहे. सर्व शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी उभं राहायचंय यायचंय. आणि सोमवारी 11 वाजता माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात येणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी अशी सगळ्यांना मी वैयक्तिक विनंती करतोय. सर्व उपस्थित आप्तेष्ट मित्र परिवार यांना विनंती आहे की नाठी परिवाराच्या सूचनेनुसार या पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमामध्ये कोणत्याही प्रकारचा टोपी टॉवेल अगर शाल स्वीकारली जाणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. मित्रांनो आपला हो आपण या ठिकाणी शिवसेना जिल्हा उपप्रमुख निवृत्ती पाटील जाधी जाधव याही उपस्थित झाले त्यांचे मी नाठे परिवाराच्या वतीनं आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेचे माजी उपसभापती उपाध्यक्ष सकाळे साहेब येही या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचेही नाठे परिवाराच्या वतीनं मी ऋण व्यक्त करतो. इगतपुरी पंचायतीचे जिल्हा परिषद सदस्य माननीय काऊजीभाऊ ठाकरे येही या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचेही ऋण व्यक्त करतो. पंचायत समिती सदस्य सोमनाथभाऊ जोशी यांचे मी नाठे परिवाराच्या वतीनं ऋण व्यक्त करतो. त्याचप्रमाणे इगतपुरी पंचायत समितीचे माजी उपसभापती पांडुभाऊ वारुंगसे
यांचे ऋण व्यक्त करतो. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराज आपण सर्वांना महाराष्ट्रात प्रबोधन करताय आणि चुकीच्या प्रथा आपण बंद कराव्या असं आपणाला वेळोवेळी सांगताय. त्याचंच अनुसरण म्हणून नाठी परिवारांनी असा निर्णय घेतलाय की यापुढे कोणत्याही प्रकारच्या या दशक्रियाविधीचा असेल किंवा श्रद्धा पुण्यस्मरणाचा कार्यक्रम असेल यामध्ये कोणत्याही प्रकारची टोपी टॉवेल अगर शाल या ठिकाणी स्वीकारली जाणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. कोणी तसा आग्रह करू नये ही अतिशय नम्रपूर्वक सर्वांना विनंती करतो आणि या ठिकाणी नाठी परिवाराच्या विनंतीनुसार सर्वांना परत एकदा विनंती करतो की या ठिकाणी आपण या परशुराम बाबा सभागृहामध्ये या ठिकाणी भोजनाची व्यवस्था केलेली आहे तर याचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा ही विनंती करतो. भोजन केल्याशिवाय कोणीही जाऊ नये ही नाठी परिवाराच्या वतीने विनंती करतो. त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमामध्ये असणारे वादक त्याचप्रमाणे गायक मते महाराज मुंडेगावकर महाराज गतीर महाराज त्याचप्रमाणे यांचे ऋण व्यक्त करतो. आणि येत्या 12 डिसेंबर पासून आपल्या गीता जयंती निमित्त मुंडेगाव येथे आयोजन केलेलं आहे. या सप्ताहामध्ये महाराष्ट्रातील थोरसे व्याख्याते विचारवंत कीर्तनकार या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. कीर्तन केसरी सुनील महाराज झांबरे विनोदाचार्य सागर महाराज दिंडे वारकरी रत्न बाळासाहेब महाराज गतीर भाषा प्रभू जगन्नाथ महाराज पाटील वारकरी भूषण मनोहर महाराज सिनारे गायनाचार्य बाळासाहेब महाराज रंजाळे संतदास धनंजय महाराज गतीर धर्मभूषण ज्ञानेश्वर महाराज वाबळे विनोदाचार्य भगवान महाराज गतीर या अतिशय विद्वान अशा वक्त्यांची आपल्याला या ठिकाणी कीर्तन ऐकता येतील. आणि 7 दिवस जगन्नाथ महाराज सांगलीकर यांचं रामायण होईल. सर्व परिस